द कोथरी टाइम्स न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत. पाहूया आजच्या दिवसभरातील घडामोडी. बेकायदेशीर दारू विकणाऱ्या तरुणास अटक, 60,000 मुद्देमाल जप्त. बेकायदा दारू विक्री केल्याप्रकरणी हरोली तालुका शिरोळ येथे रोहन सुभाष खोत वय 20 राहणार माणगाववाडी तालुका हातकणंगले याच्यावर कारवाई करण्यात आली. त्याच्याकडून 60,800 रुपयांचा मुद्देमाल शिरोळ पोलिसांनी जप्त केलाय. ही कारवाई रविवारी दुपारी 15:15 सुमारास करण्यात आली. याबाबत पोलिसांमधून मिळालेली माहिती अशी की जिल्ह्यामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन प्रयत्न करीत आहे. असं असताना संशयित खोत दारू विकत असल्याची माहिती मिळाली. सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवानंद कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर सानप, पोलीस नाईक हनुमंत माळी, पोलीस कॉन्स्टेबल ताहिर मुल्ला यांनी नांदणी हरोली दरम्यान खोत हा मोटरसायकलवरून दारू बेकायदेशीर गावठी दारू विक्रीसाठी घेऊन जात असताना त्याला रंगेहात पकडलं. त्याच्याकडून 10,000 रुपये किमतीचे दारू व 50,000 रुपये किमतीचे मोटरसायकल असा 60,000 रुपये किमतीचा माल जप्त केला. याबाबतची फिर्याद पोलीस कॉन्स्टेबल गजानन कोष्टी यांनी दिली. अधिक तपास पोलीस हवालदार ज्ञानेश्वर सानप हे करीत आहेत. द कोथरी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉनला क्लिक करा. ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा.